सो आत्ता छान पाऊस पडतो इकडे आणि आपण बाकी सगळ्या डाएटच्या प्रिन्सिपल्सबद्दल हळूहळू वेगवेगळ्या व्हिडिओजमधनं बोलणारच आहोत. पण या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचं असं आहे की वातावरणात जे काही बदल होतात, जेव्हा सीझनल चेंजेस होतात, एक सीझन नंतर दुसरा सीझन येतो, तर हा काळ असा असतो की जेव्हा आजारी पडण्याची सगळ्यात जास्त शक्यता असते. मला सुद्धा आता थोडीशी सर्दी झाली आहे, तर अशा वेळेस जर आपण असे काही ठराविक फूड्स खाल्ले की ज्याच्यामुळे त्या वातावरणात होणाऱ्या बदलांशी आपल्याला व्यवस्थित जुळवून घेता येईल, तर आपली इम्युनिटी व्यवस्थित राहते, शक्यतो आपण आजारी पडत नाही. म्हणून मी आता तुमच्याशी बोलता बोलता माझ्यासाठी, माझ्या मुलीसाठी, सगळ्यांसाठी लिव्हरचं सूप करते. मी शनिवारी जेव्हा ब्लॉग्स पब्लिश करते तेव्हा याची रेसिपी पोस्ट करीनच. सो आपण आता आपल्या डाएटचं जे सगळ्यात पहिलं प्रिन्सिपल होतं, तर त्या प्रिन्सिपलकडे बघूया. सो सगळ्यात महत्त्वाचं प्रिन्सिपल असं आहे की तुम्ही जेव्हा केव्हा कुठलंही डाएट कराल, तरी ते डाएट ऑल इन्क्लुझिव्ह डाएट असायला हवं. ते कोणत्याही प्रकारे एलिमिनेशन डाएट नसावं. म्हणजेच काय, आपल्या आपल्याला जे काही वेगवेगळे फूड ग्रुप्स गरजेचे असतात, म्हणजे कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, मिनरल्स, व्हिटॅमिन्स, हे जे सगळे वेगवेगळे फूड ग्रुप्स आपल्याला गरजेचे असतात, ते संबंध दिवसभराच्या जेवणामध्ये आपल्याला हे सगळे फूड ग्रुप्स मिळणं अतिशय गरजेचं असतं. ह्याचं कारण असं की हे न्यूट्रिशन थेरपीचं प्रिन्सिपलच आहे की कोणतेही फूड ग्रुप्स एकटे कधीच काम करत नाहीत, ते नेहमी एकत्र किंवा सिनर्जीमध्ये काम करतात. एखाद्या न्यूट्रिएंटला किंवा एखाद्या फूड ग्रुपला त्याचं काम करायला वेगवेगळ्या इतर कुठल्या न्यूट्रिएंट्सची किंवा इतर फूड ग्रुप्सची जोड लागते. उदाहरण द्यायचं झालं तर प्रोटीन्स एकटे कधीच काम करत नाही. आपण म्हणतो की स्ट्रेंथ वाढावी म्हणून प्रोटीन्स जास्त खायला पाहिजे, पण प्रोटीन्सबरोबर जर काही ठराविक व्हिटॅमिन्स नसतील तर मुळात आपल्या शरीराला जी काही प्रोटीन्स लागणार आहेत ती प्रोटीन्स शरीरात तयारच होणार नाही. मग स्ट्रेंथ कशी वाढेल किंवा मग प्रोटीन पण आपल्याला जो रिझल्ट मिळायला हवा आहे तो रिझल्ट आपल्याला कसा मिळू शकेल, इनफॅक्ट त्याचा कधी कधी त्रासच होतो. त्याच्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही डाएट करणार आहात तर तेव्हा सगळे फूड ग्रुप्स तुमच्या डाएटमध्ये कव्हर होतील याची काळजी घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की सध्या आपल्या गुगलमुळे बरेचसे लोक ह्या सगळ्याच्या बाबतीत अवेअर असतात. म्हणजे आता कार्बोहायड्रेट्स कोणत्या अन्नपदार्थातून मिळतील, प्रोटीन्स फॅट्स कुठनं मिळतील, हे साधारण सगळ्यांना आयडिया असते. पण तरी मी एक थोडासा तुम्हाला याचा ओव्हरव्ह्यू देते. सगळी वेगवेगळ्या प्रकारची धान्य, तृणधान्य, गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, इतरही आजकाल बरीच वेगवेगळ्या प्रकारचे मिलेट्स मिळतात. फॉक्सटेल मिलेट, कोडो मिलेट, लिटिल मिलेट, लिटिल मिलेट म्हणजे बरेल, ह्या सगळ्यामधनं कार्बोहायड्रेट्स मिळतात. त्याचबरोबर ताज्या भाज्या किंवा शिजवलेल्या भाज्या, ताजी फळं, ह्या सगळ्यांमधनं सुद्धा अतिशय चांगल्या क्वालिटीचे कार्बोहायड्रेट्स आपल्याला मिळू शकतात. प्रोटीन्सच्या बाबतीत वेगवेगळ्या डाळी, कडधान्य, त्याच्यानंतर जर तुम्ही बाकी नॉन व्हेजिटेरियन खात असाल तर फिश, चिकन किंवा दूध, अंडी, ह्या सगळ्यांमधनं प्रोटीन मिळतं. प्रोटीनच्या बाबतीत एकच फक्त काळजी घ्यायला हवी की जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर व्हेजिटेरियन प्रोटीन हे थोडंसं कमी दर्जाचं प्रोटीन असतं. आणि व्हेजिटेरियन प्रोटीनची जर क्वालिटी आपल्याला वाढवायची असेल तर दोन तीन प्रोटीन्स शक्यतो मिक्स करून वापरावे, म्हणजे डाळींचं मिश्रण करून वापरावं किंवा कडधान्यानं मोड आणून ती कडधान्य वापरावे. फॅट्सच्या बाबतीत असं असतं की जे चांगले फॅट्स असतात ते सगळे हीट सेन्सिटिव्ह असतात, त्याच्यामुळे जेवढ्या नॅचरल फॉर्ममध्ये तुम्ही फॅट्स घ्याल तेवढं चांगलं. आणि येणाऱ्या पुढच्या काही व्हिडिओजमधनं आपण व्हिटॅमिन्स, मिनरल्स ह्याबद्दलही माहिती घेणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडीशी एलिमिनेशन डाएट्सची माहिती सांगणार आहे. आजकाल लो कार्ब डाएट, हाय प्रोटीन डाएट, कीटो डाएट ह्या सगळ्याची बरीच क्रेज झालेली आहे. तर ह्या सगळ्याचे फायदे तोटे काय आहेत हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याच्याबद्दल माहिती देईन.